आपल्या जमिनीत ताकदच राहिली नाही का? तिला व्हिटॅमिन्स मिनरल जे आहेत ते मिळतच नाही. इतकं कडवळ झालं का एक युरियाची गोण फेकून आला का तुरा निघल्यावर जात होतो. बस आली आलं कडवळ ते त्याला सलाय काय झालंय. एकही माणूस खारका खाईन सगळी भेळीवरची मंडळी झाली आणि भेळीवर माणूस पैलवान होऊ शकत नाही. तसं ही जी पिकं आहेत यांना आपण फक्त युरिया अमोनियम त्याच्यापेक्षा आता शेतकरी नाही कोंबड खत. कोंबड खत चांगलं खत आहे. कोंबड खत शेण खत याचा वापर केला पाहिजे. तुम्ही एनपीके घ्या नायट्रोजन एनपीके घ्या युरिया घ्या. ही जी खतं आहेत तुम्हाला तो ढोस आहे तात्पुरता. म्हणजे मरायला लागलेल्या माणसाला दिलं सलाईन हसला म्हातारा. डॉक्टरला वाटतं वाचला. घरी जातानाच मिळाला तो वाचलाच नाही. तो तेवढा हसला फक्त. तो हसल्यावर आपल्याला वाटलं जमलं गाड्या ते आणि गाडीत बसेपर्यंत मिळलं ते. तसं या पिकांना सलाईन झालंय. हे सलाईनाची पिकं नको आहेत. या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. ग्रामस्थांनी शेतकरी म्हणून तरी यांना फायदा घेतलाच पाहिजे. शेतकरी म्हणून कारण आपला पारंपरिक म्हणजे नोकऱ्या बिकऱ्या हांना सोडून द्या. आता इथून पुढे ऍग्री इज ए ऍग्री. हा शेती ही शेती पुन्हा चान्स नाही. आता सर्व्हिस कंपन्या निम्या बंद झाल्या. कंपन्यांचं निम्म मिटलंय. शेतीवरच माणसं येणार आहेत 5-10 दिवस वर्षामध्ये. जोडधंद्याला शेतीला दूधदारी दूध व्यवसाय असला तर हे दोनच व्यवसाय आता शेतकऱ्याला तारणार आहे. एक शेती केली पाहिजे आणि दुग्ध व्यवसाय वाढवला पाहिजे. दुधाचा भाव कमी हो जास्त हो दूध भरपूर ठेवा. लोक म्हणतात टमाट्याला भाव मिळत नाही. तुम्ही 1 रुपया 1500 जाळ्या काढा 100 रुपयानं घाला किती पैसे झाले. काढायचं काम तुमच्या हातात आहे ना. तुम्ही जर लग्न खाऊन 12 देता म्हणलं कसं जमल. तुम्ही टमाट्याला पाणी लावताना लग्नाला गारका मारता ते नाही जमल. तुम्ही 1 रुपया 1500 जाळ्या काढा 100 रुपयानं जाळी जाऊ द्या 1.5 लाख रुपये तुमचे होणार. 70,000 खर्च धरा 1,00,000 खर्च धरा 50 फीट.